एकत्र शावर घेणं हे फोरप्लेमध्ये येतं का? नक्कीच येतं. किंवा तुम्ही एका एक काम एकत्र करताय, विशिष्ट प्रकारचं एखादं काम एकत्र करताय आणि त्यावेळेस एक एकमेकांना पेकिंग करणं असेल, म्हणजे गालावरती एखादं किस घेणं असेल किंवा जवळ ओढणं असेल, मिठीत घेणं असेल, हे फोरप्लेमध्ये येतं का? नक्कीच येतं. त्याच्यानंतर एकमेकांना काय म्हणू आपण, एकमेकांची स्तुती करणं असेल, हे फोरप्लेमध्ये येतं. या अनेक गोष्टी खरं तर फोरप्लेमध्ये येतात. त्यामुळे संबंध ठेवताना कायम या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की दोघांनाही तितकीच उत्तेजना आली, दोघंही त्यामध्ये त्याच पद्धतीने सहभागी असतील, तर दोघांना संबंधांच्या नंतर शेवटी जो मिळणारा आनंद आहे तो अगदी दोघांनाही एकसारखा मिळणार आहे आणि त्यातनं तुमचे संबंध एन्जॉयबल होणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तो असा आहे की फोरप्ले नेमका कशासाठी किंवा फोरप्ले का गरजेचं आहे. मी तुम्हाला माझ्याकडे आलेल्या दोन केसेसच्या मार्फत समजावून सांगते. एक केस एका कपलची होती की ज्यांच्या लग्नाला 7 ते 8 वर्ष झालेली आहेत आणि आत्तापर्यंत इतक्या वर्षाच्या कालावधीत त्यांच्यामध्ये संपूर्ण चांगल्या पद्धतीने सेक्स असं झालेलंच नाही आहे. आणि आता मात्र इतक्या वर्षानंतर असं होतं आहे की घरचे मुलासाठी मागे लागलेत आणि त्यामुळे त्यांना असं झालेलं आहे की आता काहीतरी घडावं आणि पटकन आपल्यात उत्तम सेक्स झालं पाहिजे आणि त्यातनं मूल जन्माला आलं पाहिजे. आणि अशा प्रकारची एक मानसिकता घेऊन ते माझ्याकडे आले होते. आता याचसोबत एक दुसरी केस जी अत्यंत ज्याला असं आपण म्हणू की थोड्या लहान वयातली दोघंजणं माझ्याकडे आली होती, 20 वर्षाचा मुलगा आणि साधारण त्याच वयाची मुलगी. तर हे दोघंजण रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या दोघांपैकी मुलाचं म्हणणं असं आहे की मुलीला फोरप्लेविषयी काही माहितीच नाही आहे आणि तिने त्याला हा प्रश्न विचारलेला आहे की फोरप्ले नेमका कशासाठी असतो किंवा का गरज काय आहे फोरप्लेची. तर आता जी मी पहिली केस सांगितली त्या संदर्भात पुढे असं घडलं की जेव्हा मी त्यांना त्यांची सेक्शुअल हिस्ट्री विचारत होते की आत्तापर्यंत सेक्स घडलं नाही म्हणजे हे कशामुळे झालं आणि हे याच्या मागची कारणं काय काय आहे, तिथपर्यंत आम्ही पोहोचत होतो साधारण, तेव्हा त्या दोघांकडनं म्हणजे स्पेशली ती जी मुलगी आहे त्यातली, ती मला असं म्हणाली की याचा कायम फोकस जो आहे तो केवळ ॲक्टवर, म्हणजे सेक्शुअल ॲक्टवरती आहे आणि मला केवळ सेक्शुअल ॲक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं होतं की हा इरेक्शन आले की लगेचच म्हणतो की चल चल आत्ता आपण ताबडतोब करूया कारण नंतर इरेक्शन जातील, हा एक पहिला मुद्दा. त्यानंतर सुरुवातीला तिने त्या पद्धतीने कोपअप करायचा प्रयत्नही केला परंतु प्रत्येक वेळेला असं व्हायचं की सेक्सच्या ॲक्टमध्ये ते जायला म्हणजे त्यांची सुरुवात झाली की एकतर फोरप्ले नसल्यामुळे ती अजिबातच तयार नसायची सेक्शुअल ॲक्टसाठी फिजिकलीसुद्धा आणि त्यातनं ते तिच्यासाठी थोडंसं त्रासदायक किंवा ज्याला असं आपण म्हणून वेदनादायक असल्यामुळे ती तिथेच थांबवायची. त्यातनं हळूहळू असं झालं की दोघांमध्येही खूप जास्त ताणतणाव वाढायला लागले. त्याचं असं म्हणणं होतं की प्रत्येक वेळेला तू सेक्सला नकार देतेस सेक्सला नकार देतेस आणि त्यामुळे माझा इरेक्टाईल डिसफंक्शनचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे आणि म्हणूनच मला ताठरता व्यवस्थित येत नाही, आली तरी ती टिकत नाही. आणि असं करत करत ते खरं तर आता 7-8 वर्षानंतर एकमेकांपासून मेंटली आणि फिजिकली खूप लांब गेले होते. जेव्हा मी त्या दोघांशी बोलत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या हा जो पुरुष आहे या पुरुषाच्या डोक्यामध्ये सेक्स किंवा एकंदर सेक्शुअल स्फिअर सेक्शुअल एन्जॉयमेंट या संदर्भात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे इंटरकोर्स म्हणजे समागम. पण त्याच्या आधी एकमेकांना म्हणजे पार्टनर म्हणून एकमेकांना आपण ज्या पद्धतीने फुलवतो खुलवतो किंवा त्या ॲक्टपर्यंत जाण्यासाठीचा म्हणून जो प्रवास असतो आणि जो खूप एन्जॉयेबल असला पाहिजे, तो खूप सुंदर असला पाहिजे दोघांसाठी पण, आणि त्यातून खरं तर सेक्शुअल ॲक्ट इट्सेल्फ ही आपसूक घडली पाहिजे. ते कुठेही असं काय म्हणू त्याला टार्गेटेड असायला नको आहे किंवा सेक्स करायचं आहे आणि करायचं आहे म्हणून ती मेकॅनिकल ॲक्ट व्हायला नको आहे, हे कुठेही त्याच्या डोक्यात नव्हतं. त्यामुळे त्याचं
जेव्हा मी एक्सप्लेन करायला सुरुवात केली की फोरप्लेमध्ये म्हणजे तुम्ही कसे जवळ येता हे विचारल्यानंतर त्याच्याकडे साधं उत्तर होतं की नाही मला मी पॉन बघतो, पॉन बघितल्यानंतर मला इरेक्शन्स येतात, मग इरेक्शन आल्यानंतर मी तिला सांगतो की हां आता आपण करूया, आणि मग त्याच्यानंतर मग मात्र तिचं असं म्हणणं असतं की नाही नाही मी तयार नाही आहे. आता स्त्रियांचं फिजिकली तयार असणं आणि नसणं आणि तसंच पुरुषांचं पण फिजिकली मेंटली तयार असणं नसणं या दोन्ही गोष्टींसाठी फोरप्ले तितकाच इम्पॉर्टंट आहे. कसं? कारण जेव्हा इच्छा होते, डिझायर, ही डिझायर कधीकधी अचानकपणे आपसूक येते, कधीकधी एकमेकांच्या सहवासातून ती येते, कधीकधी एखादा पार्टनर एखादी गोष्ट इनिशिएट करतो की जी छोटी असेल, जी छान असेल आणि कदाचित ती समोरच्या पार्टनरला उद्युक्त करणारी असेल या संपूर्ण अनुभवासाठी, आणि त्यातनं हळूहळू ती इच्छा तयार जी झालेली असते ती आणखीन वाढायला सुरुवात होते. जेव्हा अशी इच्छा वाढायला सुरुवात होते तेव्हा दोघांनाही उत्तेजना येते आणि सेक्सची ॲक्ट होण्याआधी, म्हणजे इंटरकोर्स किंवा समागम होण्याआधी, संबंध येण्याआधी ही उत्तेजना येणं अत्यंत गरजेचं असतं. पुरुषांच्या बाबतीत ही उत्तेजना येते तेव्हा, दोघांच्याही बाबतीत खरं तर, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत जेव्हा ही उत्तेजना येते तेव्हा खरं तर शरीराची काही जडणघडण त्या वेळासाठी थोडीशी फिजिओलॉजिकली बदलते, म्हणजे हार्ट रेट थोडासा वाढला जातो, शरीर गरम झाल्याची भावना असते आणि मग दोघांनाही असं हवं असतं की आत्ता आपल्याला इथून पुढे एकमेकांची काय म्हणू त्याला शारीरिक सोबत हवी आहे असं असतं. यामध्ये स्त्रीच्या बाबतीत एक असतं की जर यासाठी फोरप्लेसाठी आवश्यक तितका कालावधी जर दिला गेला नाही तर संबंध ठेवताना योनीमधून जो म्युकस, जो स्त्राव स्त्रवला जातो, जो संबंधांसाठी अत्यंत पूरक आहे, त्याचं कारण असं आहे की जर स्त्राव व्यवस्थित असेल तर संबंध अत्यंत व्यवस्थित होतात, दोघांसाठीही ते वेदनादायक किंवा खूप कष्टप्रद असत नाहीत. पण जर तो स्त्राव नसेलच, म्हणजे तिथे ड्रायनेस असेल योनीमार्गाला, वजायना ओल्सर नसेलच, तर त्यावेळेस मात्र पुरुषालाही संबंध ठेवताना म्हणजे पेनिट्रेट करताना अडथळा जाणवतो आणि स्त्रियांसाठी तर ते खूप वेदनादायक होतं. मग जेव्हा हा ड्रायनेस आहे त्याचाच अर्थ त्या स्त्रीला संपूर्ण उत्तेजनाच आलेली नाही आहे. केवळ आता ह्या ॲक्टमध्ये आपण असलं पाहिजे म्हणून, ज्याला असं आपण म्हणू की एक जबाबदारी म्हणून किंवा करायचं आहे म्हणून किंवा इच्छा नसतानाही सामोरं जायचं आहे म्हणून, नाही म्हणायचं नाही आहे म्हणून अनेक स्त्रिया संबंधांसाठी हो म्हणतात त्या त्यावेळेस आणि मग मात्र संबंध घडत नाहीत. पुरुषांच्या बाबतीतही उत्तेजना येणं गरजेचं आहे कारण त्यातूनच सर्वात चांगले इरेक्शन्स येतात. सर्वात चांगले इरेक्शन म्हणजे काय की जर समजा 10 वेळेसचे संबंध जर त्यांचा विचार केला तर प्रत्येक वेळेला येणारं इरेक्शन ताठरता ही एकसारखी असेलच असं नाही. त्यामध्ये कधीतरी तुम्हाला असं जाणवेल की या 2 वेळेला आलेली ताठरता सर्वात जास्त चांगली होती, म्हणजे तिची क्वालिटी पण चांगली होती, त्याचा टिकण्याचा कालावधी पण चांगला होता हे लक्षात येतं. हा ज्याचा त्याचा मापदंड आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक तो मापदंड आहे. जेव्हा पुरुषाला ताठरता येते, उत्तेजना आल्यानंतर जेव्हा ताठरता येते, खरं तर ती ताठरता जेव्हा तुम्ही फोरप्लेमध्ये असता, तर फोरप्लेमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज असतात असाही एक प्रश्न विचारला जातो. खरं तर हे एकमेकांना समजून उमजून करण्याची गोष्ट आहे. याच्यामध्ये कुठल्याही डेफिनेशन्स नाहीत किंवा याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे असा क्रम नाही, पण सर्वसाधारण एकमेकांच्या शरीराचा अनुभव घेणं, त्यामध्ये किसिंग असेल, कडलिंग असेल, हगिंग असेल, स्मूचिंग असेल, एकमेकांच्या शरीराचं अनुभवणं असेल, ते वेगवेगळ्या पद्धतीने असेल, आणि यासोबत जर तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त उत्तेजित करू इच्छित आहे तर त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं सिडक्शन असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीने ते असू शकतं. तर हे सगळं त्या फोरप्लेमध्ये येतं. फोरप्लेमध्ये काही ज्याला आपण पिलोटॉक्स म्हणतो किंवा स्वीट नथिंग्स म्हणतो, की एकमेकांच्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी बोलणं असेल, कुजबुजणं असेल, एखाद्या गोष्टीनी आपल्या पार्टनरला असं वाटतं की पार्टनर टर्न ऑन होतो आहे, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. म्हणजे एखाद्याला आपल्या पार्टनरनी गाणं म्हणणं आवडत असेल, गुणगुणणं आवडत असेल, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तर आणखीन तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल ॲक्टपर्यंत पोहोचताय तोपर्यंत खरं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एकमेकांशी आधीच समरस झालेले असता.
आणि या समरस होण्यासाठी फोरप्ले अत्यंत गरजेचं आहे. हे जेव्हा मी त्या पुरुषाला समजावून सांगत होते, त्याचं वय साधारण 35 वर्षाचा तो पुरुष होता, आणि त्याला जेव्हा मी हे समजावून सांगत होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. त्याचं म्हणणं असं होतं की डॉक्टर, सेक्सचा काय उपयोग आहे? फक्त मूल होण्यासाठी उपयोग आहे किंवा त्यावेळेसची एन्जॉयमेंट येण्यासाठी उपयोग आहे? एकदा संबंध आले आणि वीर्य बाहेर पडलं की मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे? हिच्या बाबतीत असं आहे की ही कधीच समाधानी होत नाही. त्यावेळेस त्याला मी संपूर्ण ॲक्ट त्या दोघांनाही समजावून सांगितली की स्त्रियांचं समाधान आणि पुरुषांचं समाधान, ऑर्गॅझम्स, ह्याच्यावरती आपला एक व्हिडिओ आहे. आणखीन काही व्हिडिओज या संदर्भातले आहेत ऑर्गॅझमवरचे, ते तुम्ही नक्की पहा आपल्या चॅनलवरती. तर हे दोघांनाही येणं किती अत्यावश्यक आहे, तो सर्वोच्च आनंद दोघांनाही मिळणं किती अत्यावश्यक आहे, आणि तो नुसत्या ॲक्टनी मिळूच शकत नाही. त्याच्यासाठी हे सगळा हा अख्खा बिल्टअप असणं गरजेचं आहे. आपण सेक्सकडे खरं तर खूप सिरियसली ज्या पद्धतीने पाहतो ना, ते न बघता याच्याकडे एक छान एन्जॉयमेंटची गोष्ट आहे असं जर आपल्या पार्टनरसोबत ही एक छान एन्जॉयमेंटची गोष्ट आहे असं जर बघायला लागलो, तर फोरप्लेमध्ये अजून काय काय करता येईल हे आपल्याला समजायला लागतं, आणि त्यातून पार्टनरला काय अपेक्षित आहे हे पण समजायला लागतं, आणि मग दोन्ही पार्टनर एकमेकांसाठी म्हणून अनेक गोष्टी तिथे करू शकतात, आणि तिथे खरं तर दोघांनाही खूप जास्त आनंद मिळतो, समाधान मिळतं. आणि आता हीच गोष्ट जेव्हा मी त्या विशीच्या कपलला समजावून सांगितली, जे रिलेशनशिपमध्ये आहेत असं मी तुम्हाला सांगितलं, तर त्या मुलीला तिला फक्त एवढंच माहिती होतं की आय वॉन्ट टू लूज माय व्हर्जिनिटी, आय वॉन्ट टू हॅव सेक्स. मैत्रिणींच्या गप्पा ऐकून काही गोष्टी माहिती होत्या, किसिंग माहिती होतं, पाहिलं होतं, अनेक गोष्टी काय म्हणता येईल की तरुणाईची जी भाषा असते त्यामधनं काही गोष्टी माहिती होत्या. पण तिचं जे या पुरुषाचं म्हणणं होतं त्याच्या पद्धतीने तिचं असं म्हणणं होतं की नाही, मला फक्त तो अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे मला संबंध कसे असतात, म्हणजे योनीचा आणि शिश्नाचा संपर्क आल्यानंतर नेमकं शरीरात काय घडतं एवढाच एक अनुभव मला घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी या बाकीच्या गोष्टी का रिक्वायर्ड आहेत. तर तो अनुभव संपूर्णतः घेण्यासाठी फोरप्ले असणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि याच्याच पुढे मी जाऊन म्हणेन की जसा फोरप्ले असतो, खरं तर संबंधांची सुरुवात मी नेहमी सांगते की बेडरूमच्या बाहेर अनेक ठिकाणी होते. जसं तुम्ही एकमेकांशी वागता, ज्या पद्धतीने तुमचं एकंदरीत नातं आहे त्यानुसार खरं तर संपूर्ण तुमचा काय म्हणता येईल या बाबतीतला आनंद त्याच्यावरती अवलंबून असतो. तसं फोरप्ले, त्याच्यानंतर येणारे संबंध आणि नंतरचा आफ्टर प्लेसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आफ्टर प्लेच्या संदर्भात आपल्याकडे या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा, आणि त्यात तुम्हाला काही शंका असतील तर जरूर माझ्यापर्यंत येऊ द्यात. मग जेव्हा या दोन्हीही कपल्सना, खरं तर एक 35-ची कपल होतं, एक 20-ची कपल होतं, दोघांनाही या पद्धतीने मी फोरप्ले म्हणजे नेमकं काय, संबंधांची व्याख्या आपापल्या मनात कशी असली पाहिजे, आणि त्याच्याकडे एक मेकॅनिकल ॲक्ट म्हणून न पाहता एक एन्जॉयमेंटची गोष्ट असं जेव्हा आपण बघायला लागतो, तेव्हा खरं तर हळूहळू म्हणूयात की त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट बसायला सुरुवात झाली. त्या 35-ची कपलच्या बाबतीत नक्की सांगेन की आता हळूहळू त्यांचे संबंध सुधारत आहेत. मुलीने मला फोन करून सांगितलं, त्यातल्या म्हणजे त्या पुरुषाच्या बायकोने मला फोन करून सांगितलं की डॉक्टर, आता मला खरं तर या सगळ्या संदर्भातली मजा यायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ कुठेतरी हळूहळू त्या पुरुषाच्या मनात या गोष्टी सिंकिन होत आहेत, त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत किंवा पावलं उचलली जात आहेत. असे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते पाहत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा, आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ अनेकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जसे तुम्हाला या संदर्भातले प्रश्न शंका होत्या आणि मे बी हा व्हिडिओ पाहून त्याची काही उत्तरं मिळाली असेल, तशी ती अनेकांना मिळतील. तुमचे प्रश्न शंका माझ्यापर्यंत येऊ द्यात, त्याची उत्तरं या आणि अशाच व्हिडिओजच्या मार्फत देण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, महत्त्वाचं मेंबरशिप नक्की घ्या. धन्यवाद.